आणि आता बातमी केरळमधल्या एका मुलीच्या गोष्टीची. तिचं नाव आहे हनन हमीद. केरळमध्ये सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेतला हा चेहरा. हननं केरळातल्या पूरग्रस्तांसाठी तिच्याकडे जमा असलेले 1.5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आणि ती पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली. ही हनन हमीद केरळमधली एक बिनधास्त मुलगी. सोशल मीडियावर सर्वात चर्चेतला हा चेहरा. 21 वर्षांची हनन BSc च्या 3र्या वर्षात शिकते. उंची लहान पण कीर्ती महान. कोचीत कोडामंगलम जवळ एका खेड्यात हनन राहते. घरची परिस्थिती हलाखीची, पण परिस्थितीला हरवत उभं राहायचं आणि शिकायची तिची जिद्द. मग कधी कोणाच्या घराची झाडडोट कर, कधी चणे विक मासे विक असे उद्योग ही पोरगी करते. शाळेच्या गणवेशावर मासे विकतानाचा तिचा एक फोटो व्हायरल झाला आणि लोकांनी तिला आर्थिक मदत करायला सुरुवात केली. पण दुसरीकडे हनन सोशल मीडियावर ट्रोल ही झाली. हा हननचा सगळा बनाव आहे, हे सगळं ती सहानुभूती मिळवण्यासाठी करते, वगैरे वगैरे. या ट्रोलिंगमुळे हनन खचली आणि मानसिक तणावाखाली गेली. या काळात तिच्या पाठीशी उभे राहिले केरळ सरकारमधले मंत्री अल्फोस कन्नथम. हननच्या आयुष्यात हे सगळं घडत असताना केरळमध्ये पूर आला आणि एका क्षणात हननं निर्णय घेतला. तिला मदत म्हणून मिळालेले सगळेच्या सगळे 1.5 लाख रुपये तिनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन टाकले आणि टीकाकारांची तोंड बंद केली. पीपल गिव्हन दिस मनी ऑफ 1,50,000 टू माय सेव्हिंग्स टू मॅनेज माय स्टडीज. आय थिंक आय हॅव लाईक आय हॅव हँड्स आय हॅव लेग्स टू डू वर्क मोर. हनन सध्या कोडमंगल शहरातल्या त्रिक्कारयूर गावात विश्वनाथ यांच्या आयुर्वेद संशोधन आणि उपचार केंद्रात राहते. इतका बहुत ऑफर मिला, एक घर के लिए पैसा ऑफर मिला, अभी जमीन कोई देगा बोला, कोई 10 लाख रुपया देगा बोला. एक साल का अंदर इनके एक फाउंडेशन बराबर करके देने दे, मिलने के लिए मैं भी मैक्सिमम कोशिश करते. केरळमधलं सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेतलं व्यक्तिमत्व अशी आता हननची ओळख झाल्यामुळे ती आता अगदी सेलिब्रिटी झाली आहे. तुला पुढे जाऊन कोण व्हायचं असं तिला विचारल्यावर ती क्षणात उत्तर देते, गुड ह्युमन बीइंग. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, कोची, केरळ.